प्रत्येक 20 लिटरला आम्ही 40 मिली लिओशील वापरतो. ऐकता का? सर्वात महत्त्वाचं आहे काय काहीला आहे. आणि हे जे कापसाचं पान आहे खूप नाजूक आहे ना, मग काय झालं की कापूस पीक असा आहे की 2 मिली काय लिओशील मारलं समजा की पातळ जवळजवळ येते ना, आणि 5 मिली मारलं का एकाच जागी पातळ घ्या, मग बाकी आपण जे पिकं घेतो त्याच्या तुलनेत पाहणार की 2 मिली कोठा आणि 40 मिली कोठा, मग किती नाजूक किती सेन्सिटिव्ह पीक आहे. मग आपण त्याच्यावर काही पाहतच नाही, जे म्हणले ते आपण कोणी लिहून दिले फवारणी की करून टाकून देतो समजा, आहे की नाही. आणि मग एवढं नाजूक पीक आहे, मग आपण काय केले की त्याच्यावर टॅनिक वगैरे टाकलं की समजा त्याच्या नंतर डार्क कलर येते पाण्याचा, आणि डार्क कलर आला पाण्याचा समजा की आपण जर हातात जर धरलं असं तर कडकड त्याचे तुकडे पडते सर. कारण काय, हां हां, जाड झाल्यामुळं काय की जे काय सूर्यप्रकाशातून हवेतून जे काय घटक घ्यायचे ते त्याला घेता जमत नाही. जसं आपण संशलन जे करण्याची क्रिया म्हणतो मंद होते, मग झाड तुमचं लाल होणं खराब होणं सर्वच होते. दुसरी गोष्ट यांनी विचारलं की समजा की पातं का पडते, बुरशीमुळं पातं पडत नाही आणि बुरशीला औषधही नाही, पण आपण बरेचसे शेतकरी पाहतो की त्याच्यावर खूप खर्च करतो बुरशीला. याचं बुरशीचं काय कारण आहे की समजा की ज्या वेळेस आपल्याला एखादं उदाहरणार्थ आपल्याला टॅनिक वगैरे टाकलं की उदाहरणार्थ एखादं दुकानदार आपल्याला बूम फ्लावर दिलं, पातं लवकर लागा माल लागायचं औषध द्या म्हणतो ना आपण त्या दुकानदाराला, पातं आलं पाहिजे 16 बहार येते तर 600, 700, 900, 1000 पातं जाते, पण आपण 50 लावत ना कारण इतकं येऊन जाते ना. तरी पण दुकानदाराला काय म्हणतो की आम्हाला माल लागण्याचं एखादं औषध द्या, मग त्यानं उदाहरणार्थ आपल्याला बूम फ्लावर दिलं. बूम का फ्लावर म्हणजे काय की मग ते लवकर फुलं येणं लवकर, मग हां मग काय झालं की वरून आभाळ खालून फुलं, वरून आभाळ खालून फुलं येतात, आणि नंतर मग 1-2 पाणी पडले की मग पूर्ण आपले पातळ पुरत गायब होते. याचं कारण कसं आहे की जे तुम्ही पहा ज्यावेळेस शेतात आपण ज्यावेळेस जातो ना, ज्यावेळेस 1-2-3 पाणी जर झाले तर त्याच्यातले जे पांढरे मुळं असतात ते वर येतात अशा दिसत ना गावात. आता हे वरे काय येतात की त्याला श्वासोश्वास घ्यायचा मत नाही, मधात दमकोंडी होते, आणि लईच आणखीन पाणी चाललं तर मग झाडं आपली उडून जाते. तर जास्त जर आपण त्याला चोपन भाग असला पाणी धरणारी जा असलं तर ती झाडं उपळतात कारण त्याला श्वासोश्वास घ्यायचं मत नाही, आणि श्वासोश्वास घ्या येत नाही असल्यामुळं ते मग काय होते की 70-80% अन्नद्रव्य घेणं बंद करते झाडं ओढण्याचं. आणि तुम्ही काय करता की टॅनिक वगैरे लावून त्याचं जास्त फुलं लावले समजा एखादी बकरी आहे उदाहरणार्थ, तिनं 7-8 पिले दिले तर जगणार नाही, तर पण 1 किंवा 2 चांगल्या पद्धतीत जातील. आणि म्हणून हे जे मूळ अन्नद्रव्य घेणारे आता याचा श्वासोश्वास बंद झाल्यामुळे याचा जीवाला भारीचा पडल्यामुळे काय की याचा 70-80% समजा अन्नद्रव्य घेणं बंदच होते. आणि मग काय होते की त्या झाडाला त्या पत्याला त्याचं जे अन्नद्रव्य जाणं बंदच होते, आहे की नाही. आणि मग ते जेवढ्या काय पातळ्या होतं तेवढ्या खाल्ले त्याचा, बुरशीला औषधच नाही कोणी. जर तुम्ही म्हणत असाल की या औषध आहे त्याचं असं त्याला काहीच औषध नाही, परंतु आपली ही जी पद्धत आहे 5-1-7 या पद्धतीत जर लावलं आणि झाड आपण 2-2 इकडे दाबतो का, याच्यामुळे 80-90% बुरशी कंट्रोल होते या पद्धतीत आपण दाबतो. कट दाबून टाकायचं, हां दाबल्यामुळं 5 फुटाकडे दाबायचं. आपण 5 फूट आहे ना, हे याला डावीची बाजू 7 फुटी आहे. आपले 3 पद्धती येतात तुम्हाला जर व्यवस्था जर कमी असेल तर 3 फुटानुसार सकट तास सोडायचे, 2 तास लावायचे सोडायचे. याच्यात झाडे संख्या बसते 3x3 2 पट आणि 6 फुटाचा सूर्यप्रकाश घेण्यासाठी पण आहे. ते दाबण्याच्या क्रियेमुळे तुम्ही आपल्या शेतात येऊन पहा, एका जागी 2 फांद्या असतात आणि या 2 फांद्यात 25-30 बोंड असतात, 30-25 कैरे असतात एकाच जागी या दाबण्याच्या क्रियेमुळे होते. ते आता जी लागवड आहे 5-1-7 म्हणजे सर्वात ऍव्हरेज वाटते. पाच एक सात किंवा 5-2 नंतर डावीची बाजू 7 फुटाची, त्याच्यामुळे ऍव्हरेज खूप वाढते. समजा साधारण किती डोज कैऱ्यावरून आहे? आपल्याला समजा उदाहरणार्थ 100 लोक जीव घालायचे असेल तर 100 लोकांचा स्वयंपाक करावा लागेल आपल्याला, परंतु ते कृषी भागाचं असंच असते, पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता तसं चालत. काही शेतकऱ्याकडे जर नंबर नसेल तर नंबर घेऊन टाका आणि मला नेहमी फोन करा. काय नाही नाही ते स्टेज आहे, ते 3 इंचाचा टेज महत्वाचा आहे, ते 3 इंचाचा टेज असा पाहिजे सर. ऍव्हरेज 100% मी सांगतो कोरडवासाठी का सांगतो ते चांगला प्रश्न आहे. ते आपण एक खूप चांगला प्रयोग केला, त्याच्यात खूप शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं समजा कोरडवासाठी खूप चांगला आहे. 95-27
पंचाण्णव सत्तावीस आठशे वीस आठशे पंच्याहत्तर पंचाण्णव सत्तावीस आठशे वीस आठशे पंच्याहत्तर. आता आपण एक नवीन प्रयोग केला कोरडो साठी, समजा कसं आहे की पंच्याण्णव सत्तावीस आठशे वीस आठशे पंच्याहत्तर मुक्काम पोस्ट आंबोडा. तालुका महागाव जिल्हा यवतमाळ अमृतराव देशमुख. महागाव 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 जिल्हा यवतमाळ. काही शेतकऱ्याला जर पुस्तकं लागलेत पण पुस्तक पण आणले मी, लागत असेल तर कोणाला. त्याच्यात तर भरपूर सर्व माहिती आहे, समजा शेणखत कापासून सर्व या सर्व गोष्टीपासून आराखडे पण दिले आहेत त्याच्या सर्व कसे लावायचे. आता कोरडवासाठी आपण जे प्रयोग केला खूपच यशस्वी, म्हणजे खूपच चांगला ठरला. कारण काय की कोरडवाचं पाणी लवकर जाते गोवा गोवा, है की नाही, आणि उत्पन्न घटते. ज्यावेळेस झाडाला बावीस ते चोवीस फळफांद्या येते, दा वय नाही झाडाचं, दिवस नाही, बावीस ते चोवीस फळफांद्या येते, तेव्हा काय करायचं की एका एकरला एक अर्धा किलो सुतळी लागते, आणि एका एकरला अर्धा किलो सुतळी लागते, सुतळी दोरी, आणि आठ ते दहा बाया लागतात बांधायला. तर काय करायचं की आपण पूर्व किंवा पश्चिम मध्ये त्यावेळेस या हे जे वर्षाचे टोक आहे याला असं वाकवड करायचं, जसं सर्पाच्या पडीसारखं असं येल करायचं, आणि येथली सुतळी याला बांधायची, येथून येतात हो वरच्या शेंड्याला, शेंड्याला वरच्या टोकाला वरच्या. आणि नंतर काय करायचं की तीन बॅग युरिया आणि एक दहा सव्वीस होऊ शकतात द्या पुरं. आणि मग एका जागी अशा दोन फळफांद्या होतील, ही जी फळफांदी आहे इथे जी माल लागणारी आहे ना कैऱ्या लागणारी, याच्यातून एक दुसरी निघते अशी वरे, हे एक झाडच होते अशी सांग दोन निघतात, म्हणजे एका याच्यावर पन्नास ते साठ बोंड आपण मोजू शकतो. आणि मग एवढे बोंड लागतील की आपल्याला मोजता पण येणार नाही. या प्रयोगामुळे खूप ॲव्हरेज वाढते. लिओशी चमत्कार न टाकता हा प्रयोग करा पाहिजे. म्हणजे वीस बावीस क्विंटल पर्यंत सहज जाऊ शकता तुम्ही कोरडो, आणि घ्यायला पण शेतकरी आपण कोरडो चालते. आपण तर येली तरी झाडे संख्या कमी लावलो, तुम्ही किती बाय लावतो? आता दोन पाय पाच घेतलं तर दहा स्केअर फूट झाड बसायचे, खूपच झाड कमी बसायचे. आणि उपवाट झाड वाढायचं, झाड जास्त वाढते, हाईट वाढते, फळफाल्या नाही वाढत असं. आता यावर्षी मला फोन कर मग पाहत. सर्वात महत्वाचं नियोजन खताचं, पण खत त्या पद्धतीने द्या. मित्रांनो, आपण सर्व इथे आलात. थोडं सुरुवातीने आपण सुरुवात थोड्या उशिराने केलं, त्याच्यासाठी आमच्यातर्फेने तुमची क्षमा मागतो. आम्ही इथेच होतो पण आम्ही वाट बघत होतो अजून जास्त शेतकरी आले तर नंतर आपण सुरू करूया म्हणून. तर आम्ही तर मुंबईवरनं आलो, म्हणजे सकाळी झालो होतो. तर हे जे तुम्ही आता इथे आलात आणि तुम्ही इकडे जे दोन तासमध्ये जे तुम्ही ऐकलं, त्याच्याने तुमचा मनामध्ये काय फरक पडला की नाही शेतीबाबत? तुम्हाला काय आशा आता जगली की नाही? है ना, आशा नसेल तर काय उद्या तुमची सोनेरी होणार नाही. उद्या आपल्याला चांगली पाहिजे, आज आपली कशी पण असो, आज जर आपण ती सुरुवात केली तर आपली उद्या सोन्याची होणार आहे तर नक्की आहे. तर याप्रमाणे तुम्ही सर्व नियोजन करा. अमृतरावांनी खूप चांगल्या टिप्स दिल्या, बदरुद्दीनजी खाननी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला दिल्या की घट बनून तुम्ही कसं करू शकतात, उत्पन्न वाढवा, घट बनवा. आणि मार्केटिंगसाठी आम्ही आहोत कॉटन गुरु, केव्हाही तुम्हाला पाहिजे शेतामध्ये कसं काय आहे आणि विपणनसाठी काय मदत पाहिजे तुम्हाला, तर ते निःशुल्क आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो, काही त्याचा चार्ज नाही आहे. किंवा मार्केट वाढेल कमी होणार त्याचं मार्गदर्शन पण आम्ही तुम्हाला देतो. आणि आमचे व्हिडिओज नेहमी येत असतात, तर तुम्ही सर्वजण जर रजिस्टर केलं आहे तुमचा नंबरवर ते व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर दर महिन्यामध्ये भेटणार. आणि तुमचे प्रश्न पण तुम्ही विचारत राहा, है ना. आंबोडामध्ये तुम्ही एकदा नक्की व्हिजिट घ्या, सर्वजण तुम्ही मिळून जा, एक गाडी करून जा. पाहिजे तर मी इकडे जिनिंग फॅक्टरीला विनंती करतो, ते तुम्हाला स्पॉन्सर करणार तिकडे जाण्यासाठी. जीवन अपाय आहेत आपल्या गावामध्ये, धरणगावमध्ये, ते पण काय करते. पण तुमची इच्छा किती आहे ते खूप महत्त्वाची आहे, ते लोक तर करणार पण आपल्याला तहान किती आहे ते महत्त्वाचे आहे. तर आता याच्या पुढे शेती नफ्याचीच असायला पाहिजे, त्याच्यासाठी हो की नाही म्हणा, है ना. कापसाची शेती नफ्याची असेल असलीच पाहिजे, हो की नाही?
हो की नाही? अजून जरा हो की नाही? खूप खूप सादर नमन तुम्हाला आणि नवीन सीझन साठी खूप खूप शुभकामना कॉटन गुरु तर्फे आणि आमच्या टीम तर्फे. आता रेवण इथेच आहे अमृतरावजी देशमुख, अजून आपल्या संगती आहे थोडा वेळ. तुमचे काय व्यक्तिगत प्रश्न असतील तुमच्या स्वतःच्या शेताविषयी तर ते त्यांचं उत्तर देतील. रेवण करायचं आपण आणि नंतर अजून काय प्रश्न असतील तर आपण अमृतरावाशी तुम्ही बोलू शकता. हा आणि दुसरं ते आहे, आम्ही जिथे जिथे गेलो ज्या गावात तिथे लोकांनी स्वतःचे शेत आम्हाला प्रदर्शन शेत बनवण्यासाठी दिले. म्हणजे आम्ही आता आर्वी मध्ये गेलो होतो, त्या जिनांनी सांगितलं 5 एकर आमचा तुम्ही मॉडेल फार्म बनवाय आमच्या गावात. म्हणजे आम्ही अंबोड्याला यावं ते नाही, लोकांनी आमच्या गावामध्ये यावं असं नियोजन आम्ही करावं. हिंगणघाट मध्ये गेलो तर तिथल्या जिनांनी 5 एकर दिला. दारवा गाव मध्ये गेलो तर गावच्या शेतकऱ्यांनी 50 एकर दिला. असे 6-7 शेतकरी मिळून अमरावती मध्ये गेलो तर अमरावतीमध्ये 200 एकर त्याने दिला की 200 एकर तुम्ही प्रदर्शन शेत बनवा. कॉटन गुरु अमृतराव पॅटर्न, अमृत पॅटर्न प्रदर्शन शेत असा आम्ही इथे काम करू तुमच्या शेतामध्ये. तुमचा संगती काम तुम्ही करायचं, आम्ही संगती काम करणार तुमचा. म्हणजे पद्धती तुम्हाला एकदम अक्षरशः कळेल की काय पद्धती आहे 50 क्विंटलची. आणि लोक इथे येतील तुमच्या गावामध्ये बघायला ते मॉडेल फार्म. तर तुम्हाला तसं काय करायचं असेल, 5-10 शेतकरी 2-5 शेतकरी मिळून जर 10-20 एकर तर काय तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर आमची तयारी आहे. तर त्याच्यासाठी आपण बोलू शकतो. दारवा गावाने मिळून त्यांनी 50 एकर दिला आणि अमरावतीने 200 एकर मध्ये केलं. तर तुमचा जर 1-1 एकर पण तुम्ही आम्हाला दिला या प्रयोगासाठी, जमीन तुमचीच आहे आम्हाला काय नको, बरोबर आहे. त्याचा खर्च आम्ही तुमच्याकडून काही घेणार नाही, ते आम्ही करणार आमच्या येणार जाण्याचा खर्च. पण तुमची तयारी असेल तर ते शक्य आहे. आता 20-25 एकर तर केला तर आमचं येणं जाणं आणि अमृतरावाला इथे आणणं आम्हाला पुरेल. म्हणजे खर्च तर 1 एकरमध्ये पण होतो आणि 25 मध्ये होतो, पण 1 एकरसाठी त्यांना इकडे वारंवार बोलवणं ते आमच्यासाठी अवघड आहे. पण जर तुम्ही 25 एकर तर तुम्ही प्रदर्शन शेतसाठी दिला तर हा मॉडेल फार्म जे आपण म्हणतो कॉटन गुरु अमृत पॅटर्न प्रदर्शन शेत 25 क्विंटल कमीत कमी आपल्याला उत्पन्न भेटला पाहिजे एकरी, हा उद्देश घेऊन आपण हा प्रदर्शन शेत सुरू करू शकतो इकडे. बस आणि जवळपासचे शेत असले तर काय ते नियोजन पण व्यवस्थित होणार आपलं. आहे ना, ठीक आहे ना. तर जवळपासचे शेतकऱ्यांना गोळा करून घ्या तर आपण जे इनपुट कॉस्ट तुमचे जे खर्च असेल ना त्याच्यामध्ये पण कमी करता येणार. 3 एकर आहे ना? हा जवळ आहे, चांगलं आहे ना, बरोबर आहे. तर दुसऱ्या शेतकऱ्यांशी पण बोलून घ्या, जर असं काय होत असेल तर आपलं तुमच्या गावातच काहीतरी प्रकल्प करू, है ना. आता पुढच्या वर्षी दुसरे लोक येणार ते बघायला आणि तुम्हाला ती पद्धती कळून जाणार की अमृतराव शेतकरी पॅटर्न अमृत पॅटर्न ही काय पद्धती आहे. गावामध्ये एक मी आव्हान केलंय, 25 एकर 20 एकर तर तुम्ही दिला, लोकांनी अमरावतीमध्ये 200 एकर दिलाय, दारवामध्ये 50 एकर. तर शेत तुमचा मालिकी तुमची दुसरं काय नाही, तुमचा संगती आम्ही येऊन इकडे काम करणार तुमच्या शेतामध्ये. काय नाही नाही काम करणार म्हणजे तुम्ही जे सांगणार ते आम्ही करा, आम्ही जे सांगणार ते तुम्ही करा, नंतर बघूया कोण जास्त काम करतोय.